नमस्कार परखड मतमध्ये आपलं स्वागत मराठा आरक्षणाच्या स्थगितीनंतर आरक्षणाविषयी जी वेगवेगळी चर्चा सुरू झालेली आहे समाज माध्यमांमध्ये वृत्तपत्रांमध्ये आणि विशेष करून जे मायक्रो ब्लॉगिंग सॉईट्स आहेत ट्विटर आणि यूट्यूबवरच्या कमेंट्स एक बरंच ऐकायला मिळतं आहे की ओबीसीना जे आरक्षण दिलेलं आहे ते ओबीसींना आरक्षण समानुपाती त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये जास्ती दिल्या गेले एस सी एस टीच्या प्रत्यक्ष त्यांची आकडेवारी जी आहे ती लोकसंख्या जे जेव्हा जनगणना होते त्याच्यामधून अनुसूचित जाती जमातींचा सा आकडा सरकार प्रसिद्ध करतं तसा आकडा इतर कुठल्याही वर्गाचा प्र प्रसिद्ध करण्यात येत नाही सरकारकडं हा डाटा सगळा संकलित आहे पण जेव्हा आरक्षणाचा विचार होतो तेव्हा टक्केवारी ही ही जी बाब नवीन आली आहे ती मराठा आरक्षणाला दिलेली जी सोळा टक्के जे मूळ दिलं होतं मराठा लोकांना आरक्षण म्हणजे एस सी बी सीला देण्यात आलेलं सोळा टक्केचं आरक्षण जे नोव्हेंबर दोन हजार अठरामध्ये देऊ केलं सरकारने ते या ग्रहितकार आधारित होतं की मराठा समाजाची एकंदरीत लोकसंख्या महाराष्ट्राच्या लोकसंख्येच्या बत्तीस टक्के अर्थात हा एक तर्कदृष्ट विचार आहे कारण मग त्या जर ती लोकसंख्या बत्तीस टक्के ग्रहीत धरायची तर त्याच्यामध्ये कुणबी कुण कुण मराठा कुणबी आणि कुणबी मराठा यांचा अंतर्भाव करायचा का त्या आसा आसा आ, नाही त्याच्याविषयी संदिग्धता आहे एकंदरीत बत्तीस टक्के मराठा लोकसंख्या असावी असं कुठलंही प्रमाण नाही आहे जे मंडल आयोगाच्या अहवालामध्ये ज्या आकडेवारीवर विसंबून सत्तावीस टक्के आरक्षण दिलं गेलं ते एकोणीसशे एकतीसशी आकडेवारी होती आणि मंडल आरक्षणाचं जो अहवाल होता मंडल आयोगाचा जो अहवाल होता तो अहवाल एकोणीसशे ब ऐंशीमध्ये देण्यात आला एकोणीसशे नव्वदमध्ये त्याच्यावर अंमल करायचं त्याची शिफारीचं हे ठरलं मच वॉटर हॅज फ्लोन डाऊन द रिव्हर खूप स्थित्यंतर झाले एकोणीसशे एकतीस नंतर जवळपास आता नव्वद वर्ष झालेले आहेत आण आणि या नव्वद वर्षांच्या काळामध्ये भरपूर स्थित्यंतर झाले जातीपातींमध्ये तितकं जातीपातींचं काही राहिलं नाही मूळ असं की समानुपाती आरक्षण ही संकल्पनाच बाद आहे ही संकल्पनाच चूक आहे आरक्षण पर्याप्त प्रतिनिधित्व असावं या उद्देशाने राखीव मतदारसंघाच्या स्वरूपाने त्याचा प्रवेश झाला या संकल्पनेचा आणि समानुपातीय आरक्षण हे कधीही अपेक्षित नव्हतं कधीही हे संविधानकर्त्यांना कॉन्स्टिट्युअंट असेंब्लीमध्ये समानुपातीय आरक्षण असावं असं कधीही कुठंही असा काही ग्रहितक नाही आहे मग हे जे काय आरक्षण दिलं ते का दिलं कसं दिलं ती ती गोष्ट वेगळी पण एक नवीन विचार आता असा की शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईब्सना जे आरक्षण दिलेलं आहे ते रफली म्हणे त्यांच्या लोकसंख्येच्या आकडेवारीशी मिळतं आहे पण ओबीसीना जे आरक्षण दिलेलं आहे ते त्यांच्या कथित आकडेवारीच्या त्यांच्या कथित टक्केवारीपेक्षा अर्ध आरक्षण सत्तावीस टक्के दिलं आहे जे बावन्न टक्के मंडल आयोगामध्ये ग्रहीत धरलं होतं की इतर मागासवर्गीयांची संख्या आहे अर्थात इतर मागासवर्गीयांच्या संख्येमध्ये मंडल आयोगाच्या वेळेला जे काही सव्वीसशे जाती होत्या त्या आता एकंदरीत सहा हजार जाती इतर मागासवर्गांमध्ये समाविष्ट झाल्यात महाराष्ट्रामध्ये परिस्थिती वेगळी महाराष्ट्रामध्ये विमुक्त जाती भटक्या जमाती यांच्यासाठी वेगळे अकरा टक्के आहेत आणि एकोणीस टक्के इतर मागासवर्गीयांसाठी प्युअर मागासवर्गीय ओबीसी ज्यांना म्हणतो आपण आणि ह्या इतर मागासवर्गीयांमध्ये चारशे पंचवीस जाती आहेत पुन्हा फोड जी आहे ती त्याच्यामध्ये काल जे गोवारी समाजाला एस टीमधून काढलं आणि गोवारी समाजाचा अंतर्भाव दोन टक्के स्पेशल बॅकवर्ड क्लासेसमध्ये आहे विशेष मागास प्रवर्गात ज्यांना नोकरीमध्ये दोन टक्के आरक्षण महाराष्ट्रामध्ये आहे सध्या तर एकंदरीत या गोष्टींचा सा साकल्याने विचार करता असं की हे जे काय जातीनिय जातींची जाती जनगणना करावी किंवा जनगणना जातीनिहाय व्हावी हा विचारच मुळात संविधानाच्या सर्व तत्वांना छेद देणार आहे हे अशी जातीनिहाय जनगणना करून काही हासिल नाही आहे हे इतर मागासवर्गीयांनी स्वतःचा टक्का राखून धरण्यासाठी स्वतःचा टक्का वाढविण्यासाठी रादर आ, की आम्हाला आमच्या लोकसंख्येच्या अनुपाताने आरक्षण मिळावं त्याच्यासाठी टक्केवारी वाढवावी आता मराठा आरक्षणादे दिलेल्या स्थगितीनंतर काही एक प्रवाद अशी निर्माण झालेत एक विशेष वर्ग मराठा समाजामध्ये आहे ज्यांनी जे इतर मागासवर्गीयांना देऊ केलेलं आरक्षण आहे त्यालाच चॅलेंज केलं होतं आणि आता पुन्हा ते सूर सुरू झालेत की या या आकडेवारीनुसार सरकारने प्रसिद्ध केलेल्या या या आकडेवारीनुसार ओबीसींची संख्या इतकी टक्के आहे म्हणून त्यांना जे आरक्षण दिलेलं आहे ते समानुपाती नाही ते त्यांच्या लोकसंख्येच्या आकडेवारीपेक्षा कितीतरी जास्ती आरक्षण आहे तो टक्का कमी करा अशा अर्थाचं अजून एक आहेत विचारवंत त्यांनी एक असं टाकलं की जर ओबीसींना त्यांच्या लोकसंख्येच्या आकडेवारीच्या अनुपातानी अर्ध त्यांना जर आरक्षण दिलं जे लॉजिक म्हणे मराठा आरक्षणाला सुद्धा लावण्यात आलं की बत्तीस टक्के आहेत म्हणून सोळा टक्के तसं अनुसूचित जाती जमातींना सुद्धा मग त्यांचं आरक्षण अर्ध केलं पाहिजे तर हे जे सगळं चाललेलं आहे हे ह्याच्या मागे जे लॉजिक आहे की समानुपाती किंवा लोकसंख्येशी निगडीत ते असावं आरक्षण ही संकल्पना मुळात तर्कदृष्ट आहे इट इज फ्लॉड लॉजिक वेन यू से दॅट रिझर्वेशन शुड बी ए पर्टिक्युलर पर्सेंटेज ऑफ द टोटल प पर्सेंटेज ऑफ पॉप्युलेशन आर दॅट द रिझर्वेशन नंबर ऑफ ए पर्टिक्युलर कास्ट आर ए क्लास दॅट द टोटल पॉप्युलेशन ऑफ अ पर्टिक्युलर क्लास शूड डिटर्माइन द पर्सेंटेज ऑफ रिझर्वेशन तसं नाही विशिष्ट लोकसंख्येच्या टक्केवारीनुसार आरक्षण देण्यात यावं तर त्याच्यानुसार त्यांच्या आरक्षणाचा टक्का ठरावा हा विचार योग्य नाही समानुपाती आरक्षण हे संविधानाला कधीही अपेक्षित नव्हतं पर्याप्त प्रतिनिधित्व ही संकल्पना होती आरक्षणाची ॲडिक्वट रिप्रेझेंटेशन पर्याप्त प्रतिनिधित्व कशासाठी की पर्याप्त प्रतिनिधित्व याच्यासाठी की जेव्हा मुख्य प्रवाहात समाजाच्या हे लोक येतील तेव्हा मग सगळं सुरळीत होईल आणि एक त्याच्या मागे विचार असा होता की कधीतरी एक आ, देर शुड बी ए होमोजेनियस इंडियन क्लास एक वर्ग असा राहील अर्थात ह्याची फोड तेव्हाच झाली जेव्हा संविधानामध्ये अनुसूचित जाती अनुसूचित जमाती मायनॉरिटीज म्हणजे अल्पसंख्याक आणि इतर जे मागास प्रवर्ग अशी जेव्हा फाळणी झाली लोकसंख्येची तेव्हाच आयडियल युटोपियन सोसायटी रामराज्यातली संकल्पना जी आदर्श राज्याची होती त्या आदर्श राज्याच्या संकल्पनेला घटनाकारांनी जे काय त्यांचे असतील विचार म्हणजे संविधान परिषदेमध्ये कॉन्स्टिट्युंट असेंब्लीमध्ये जे डिबेट्स झाले त्या कॉन्स्टिट्युअंट असेंब्लीमधल्या डिबेट्समध्ये जे त्याच्यामध्ये जे आदर्श तत्व त्यांच्याविषयी जी चर्चा झाली आणि ज्यांचा की उल्लेख मार्गदर्शक तत्वांमध्ये होतो डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स ऑफ स्टेट पॉलिसी ॲज मेन्शन इन द कॉन्स्टिट्यूशन त्याच्यामध्ये एक आहे की आदर्श राज्य कसं असावं त्या आदर्श राज्याच्या संकल्पनेला केव्हाच तिलांजली दिलीस वेगवेगळ्या सरकारांनी आणि ह्याच्यामध्ये सगळेच सरकार सामील आहेत मुख्यत्वे करून स काँग्रेसच्या हातामध्ये सत्ता राहिली म्हणून काँग्रेस जास्ती दोषी पण संविधानाच्या मार्गदर्शक तत्त्वांवर कोणीही अंमल केला नाही ही वस्तुस्थिती आहे युनिफॉर्म सिव्हिल कोडचा का विचार केला गेला नाही तर त्याच्यामागे पोलिटिकल एक्सपिरायन्स आहे राजकीय अपरिहार्यता आहे की, की युनिफॉर्म सिव्हिल कोड कुठल्याही आत्तापर्यंतच्या सरकारनी दरवेळेला हे जाहीरनाम्यात असतं सरकारच्या की आम्ही युनिफॉर्म सिव्हिल कोड आणू समान नागरी कायदा आणि त्याचा आरक्षणाशी काही संबंध नाही हे एक आरक्षणाचा आणि समान नागरिक कायद्याचा काहीही संबंध नाही पण समान नागरिक कायदा हे एक आदर्श राज्याच्या संकल्पनेमध्ये एक आहे आदर्श राज्याच्या संकल्पनेतलं जे काय मार्गदर्शक तत्वांवर चालावं त्याच्यातला फक्त एक आ, विशिष्ट त्याच्यामधला जो विचार की मागासवर्गीयांच्या उत्थानासाठी सरकार काम करेल ह्याच्यावर मात्र सगळ्या सरकारांनी लूट केली आरक्षणाच्या नावाखाली वेगवेगळ्या सवलती देऊन तुष्टीकरणाचं धोरण राबवून अल्पसंख्याकांना तुष्टीकरण अनुसूचित जातींचं तुष्टीकरण अनुसूचित जमातींचं तुष्टीकरण आणि आता इतर मागासवर्गीयांबरोबर जे त्या त्या राज्यातले जे अतिशय ज्यांना काय म्हणू की प्रखर राजकीय अस्मिता असलेले बलाढ्य असे जे वर्ग आहेत त्या वर्गांना सुद्धा आता आरक्षण पाहिजे आणि हे कशासाठी की तथाकथित जो मागासवर्गीयांचा शिक्का लावून ज्या सवलतींची जी लयलूट करण्यात आली सरकारतर्फे त्या सवलती आता प्रत्येकाला हव्यात आणि हे त्या आदर्श राज्याच्या संकल्पनेतलं ज्या डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्समधलं मार्गदर्शक तत्वांमधल्या गोष्टीचा अतिरेक जर झाला तर काय होतं ह्याचं हे वस्तुष्ट उदाहरण आहे आरक्षण खैर विषय असा की लोकसंख्येच्या समानुपाती एखाद्या समाजाच्या एखाद्या जातीच्या एखाद्या वर्गाच्या लोकसंख्येतील आकड्याच्या समानुपाती टक्केवारी आरक्षणाला द्यावी हा तर्कदृष्ट विचार आहे या विचारावर पुढं चालणं योग्य नाही आणि ह्याच्याविषयी जी सातत्याने मागणी होत असते की जातीनिहाय जनगणना व्हावी ती जातीनिहाय जनगणना भारतामध्ये प्राप्त परिस्थितीमध्ये जे त्याच्यामुळं जे काय चरवीच चरवण होईल त्याच्यामुळं जे मंथन होईल ते भारतासाठी सुयोग्य नाही तर जातीनिहाय जनगणना ही संकल्पना बाद जे काय झालेलं आहे जी काय पॉलिसी ठरलेली आहे सरकारला जर योग्य टार्गेटेड डेव्हलपमेंट जर करायचं आहे तर त्याच्यावर एकच इलाज आहे ते जर आरक्षण जे द्यायचं आहे ते आरक्षण केवळ आणि केवळ आर्थिक निकषांवर व्यक्तिनिहाय कुटुंबनिहाय द्यावं वर्गांना समाजाला किंवा जातीला देण्यात येणारं आरक्षण आज नाही उद्या बंद होईलच ते लवकरात लवकर बंद व्हावं जातीनिहाय आरक्षण रद्द करावं याकडे सरकारची वाटचाल व्हावी यासाठी सध्या अतिशय पोषक वातावरण आहे आणि मी ह्याच्या आधी या विषयावर कधी बोललो नाही पण जर असं असेल की जात व एक कास्टलेस इंडिया इफ यू वॉन्ट टू क्रिएट ॲबॉल्युशन ऑफ कास्ट हा एक निबंध लिहिला होता प्रबंध झाला तो पुढं डॉक्टर आंबेडकरांनी तर तो एक आदर्श आहे का त्याच्याकडं काम करायचं आहे का हा विषय गौण जाती जातील की नाही हा विषय गौण जात नाही ती जात अशी कोणीतरी व्याख्या केलेली आहे आंबेडकरांना ती ॲट्रिब्यूट करण्यात येते परिस्थिती अशी आहे की जातीचा आता तसा संबंध फक्त राजकारण आणि आरक्षणापुरता राहिलेला आहे बाकी जाती जातीतले बंधन भेद अस्पृश्यता हे बऱ्याच अंशी गेल्या सत्तर दशकांमध्ये भारतामध्ये झाडलेल्या प्रगतीमुळं हे सगळं गेलेलं आहे तर जातनिहाय जात जातनिहाय जनगणनेची जी संकल्पना आहे ती जातनिहाय जनगणनेची संकल्पना केवळ काही विशिष्ट वर्गांच्या आरक्षणाबाबतीतच्या आग्रही मागणीसाठी केली जाते त्याच्यामध्ये सुशिक्षित समाजाने ती मागणी करू नये किंवा त्या मागणीला दुजोरा मिळेल अशा प्रकारचं वर्तन करू नये ही अपेक्षा मी ॲडव्होकेट श्रीरंग चौधरी परखणमतसाठी वेगळ्या सेटिंगमध्ये मी आज आय थँक्यू व्हेरी मच फॉर हॅविंग वॉच दिस व्हिडिओ थँक्यू